काय मंडळी, मजा जात ना? मजेतच राहायला पाहिजे. मी तुमचा विशाल पाटील घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग. आज करतोय ते म्हणजे चायनीज चिंबोर. चला मग पाहूया आता आपण रेसिपी. आज आपलं चायनीज चिंबोर बनवायचा बेस आहे. आपण त्याला उकडून घेऊया सर्वात प्रथम. पाहूया आता आपण त्यामध्ये उकडून घेण्यासाठी काय काय मसाले टाकावे लागतात. आपण यामध्ये लाल तिखट टाकलं आहे, हळद टाकले आहे, धने पावडर आहे, काळा मिरी पावडर आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता ह्यामध्ये आपण दालचिनी पावडर ॲड करू. नॉर्मली टाकायची फ्लेवरसाठी आणि याला आपण उकळून घेऊया पूर्ण. त्यानंतर चायनीज चिंबोऱ्याची रेसिपी आपण दाखवू. पाहू शकता तुम्ही किती मोठा आंगडा येतो. डांग्या होता चिंबोरा, डांग्या म्हणजे मेल होता चिंबोरा, तो मोठावाला. आता चिंबोरी आपण सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंबोरी कशी पकडतात हे दाखवणार आहे. आज थोडी घाई झाली त्यामुळे व्हिडिओ करता आली नाही. पाहू शकताय आपली चिंबोरी मसाल्यांमध्ये एकजीव झालेली आहे. आता आपण यांना शिजवून घेणार आहोत 10 ते 15 मिनिट. पाहू शकता तुम्ही रंग. चला मित्रांनो, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आपले खेकडे उकळून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही. आणि आता त्याला लागणारे साहित्य आपण पाहूया. कांदा घेतलेत 2, कोथिंबीर आहे, कांद्याची 5 घेतली आहे, शिमला मिरची आहे आणि ही कोबी आहे. त्यानंतर शेजवान चटणी आहे, टॅमॅटो सॉस आहे, थोडासा कलर आहे, कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, चिली सॉस आहे, सोया सॉस आहे आणि गार्लिक जिंजरची पेस्ट. चला तर आता पाहूया आपण कुठे रेसिपी. चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण तेल टाकून घेतलेलं आहे, 2 पळी तेल टाकलेलं आहे. कांदा, त्यामध्ये आता कांदा वगैरे टाकून घेऊया आपण. शिमला मिरची पण टाकून घेतली आहे आपण कांद्यासोबत. आता आपण कोबी ऍड करत आहोत सर. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घेतोय.
आता आपण चिली सॉस ऐड करतोय त्यात. शेजवान चटणी ऍड करतोय. तीन ते चार चमचे घ्यायचे तिखट पण येण्यासाठी. थोडस टोमॅटो सॉस टाकतोय. आता आपण अजिनोमोटो टाकतोय. अजिनोमोटो शिवाय चायनीजला चव येत नाही बरोबर. आता चवीनुसार मीठ टाकतोय. आपण चिंबोरी उकळताना त्यामध्ये पण मीठ टाकलं होतं. आता सर्व एकजीव करून घेऊया. आता आपण मगाशी उकडलेले चिंबोऱ्यांची आपण ग्रेव्ही टाकून घेतोय मसाला वगैरे. चिंबोरे जाम आहे. थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता आपली ग्रेव्ही झालेली आहे. जास्त ग्रेव्ही नाही करायची कारण चिंबोरी सुकेच खायला पाहिजे. आता आपण त्यामध्ये चिंबोरी ॲड करून देतो. आपले सर्व चिंबोरे टाकून झालेले आहेत ग्रेव्हीमध्ये. आता आपण त्याला एकजीव करतोय. मिक्स करून घेऊया सर्व. आता आपण यामध्ये कलर ॲड करून घेतोय थोडा. आता आपण ह्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेऊया. त्यामध्ये पाणी टाकतोय. ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लोअरची गरज लागते. पाहू शकता आपले चायनीज चिंबोरी तयार होत आलेले आहेत. आता आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी यूज करणार आहोत, टाकणार आहोत. ग्रेव्हीला घट्ट असं करेल तो. आता आपण मिक्स करून घेतोय सर्व एकत्र, जेणेकरून कॉर्नफ्लॉवरचं पाणी पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स होईल आणि आपली ग्रेव्ही मस्तपैकी अशी घट्ट होईल. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी चायनीज चिंबोरा. खूप चांगलं होतं असं.
पाहू शकता मित्रांनो, आता आपले चायनीज चिंगोरे झालेले आहेत, एकदम ग्रेवी पण मस्त घट्ट झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण त्याला थोडंसं गार्निश करूया, ओला कांदा, कोथिंबीर, गॅस बंद करूया आपण। आपली चायनीज चिंबोरी झालेली आहेत रेडी। चला तर आपण आता भेटूया नंतर खात्यावेळी। आता आपण बंदा करून ठेवतो जेणेकरून कोथिंबीर आणि ओल्या कांद्याची फ्लेवर हे आतमध्ये मिक्स होईल। चला तर भेटूया नंतर। चला मंडळी या जेवायला, चायनीज चिंबोरी रेडी झालेली आहेत आणि भाकरी पण आहे सोबत। मंडळी हा राजा चला मंडळी, व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आज आम्ही सर्व फॅमिली एकत्र बसलो आहोत जेवायला, सगळ्या चायनीज चिंबोरा बघूया कसे बोलतात काय काय। ते दिदू मस्त झाले, दिद्या एकदम मस्त, काकी छान झाले, आई पा कसे झाले, चांगले झाले, फर्स्ट क्लास झाले। तुम्ही पण इथे बनवून खाऊन बघा, अशा प्रकारे चायनीज चिंबोरे खूप चांगलेच झालेले आहेत, सर्वांना आवडलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात आणि रेसिपी बघून तुम्ही करून एकदा ट्राय बघा करून की कसे होतात तुमच्याकडून, आणि कमेंट करूनही सांगा आम्हाला। चल मग मंडळी बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये।